केंद्र सरकार दिशाभूल करत आहे की पवारसाहेब दिशाभूल करत आहे हे मराठा समाजातला ओबीसी समाजातला सर्वसामान्य तरुण सुद्धा सांगू शकेल. केंद्राने 50% अभाव जायचं हा विषय आज आठवला काय. 58 वर्ष या देशामध्ये तुम्ही राज्य केलं, 7 वर्ष मोदीजी आहेत, 6 वर्ष अटलजी होते आणि 3 वर्ष मोरारजी होते, बाकी तर तुमचंच राज्य. मग एवढ्या काळामध्ये मराठा समाजाला मागास ठरवण्यामध्ये अडचण काय होती. 6 आयोग तुम्ही अपॉइंट केले, 6 कमिशन्स, त्या 6ही कमिशनने त्या त्यावेळेला मराठा मागास नाही असा रिपोर्ट का दिला. काय तुम्ही झोपा काढत होतात. 50% अभावची घटनादुरुस्ती तुम्ही का नाही आणली, झोपा काढत होतात. आताही 50% अभावची घटनादुरुस्ती झाली तरी सुप्रीम कोर्टाने गायकवाड कमिशनचा रिपोर्ट फेटाळल्यामुळे मराठा मागास नाही असं झालेलं आहे. तो मागास ठरवल्याशिवाय 50% अभावचा फायदा कसा होईल. ते मागास ठरवण्याचं काम मागास आयोगाचं आहे, त्याला पैसे द्या आणि कामाला लावा. आणि सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यावर मराठा मागास नाही असं म्हटलंय त्या मुद्द्यावर काम करा. शरद पवारांनी सभा घेण्यामध्ये ह्या वयात वेळ घालू नये. मंत्रालयामध्ये सगळ्या पक्षांचा एक, त्यात राष्ट्रवादीतर्फे ते समजा, BJP कडून देवेंद्र फडणवीस अशांची एक 5-6 जणांची उद्योजींबरोबर बैठक करा. सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला मात्र निमंत्रण द्या आणि सगळ्या जगाला एकदा पाहू द्या की काय खरं आणि काय खोटं, दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. त्यासाठी गावोगाव जाण्याची काय आवश्यकता आहे. गावोगाव जाऊन तुम्ही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला राजकीय स्वार्थापोटी, तुमच्या मागोमाग आम्ही तुमची पोलखोल सभा करणार. तुमची सभा झाली की दुसऱ्या वर्षी आम्ही तिथे आहेत.